नमस्कार। सीरीजच्या सुरुवातीलाच मी म्हटलं होतं की परदेशी राहण्याचे काही सुखद अनुभव आहेत, तसेच काही दुःखदही आहेत। नाव वाचून तुम्हाला कदाचित समजलंच असेल की आम्हीसुद्धा एका दुःखद कालखंडाचे किंवा प्रिय कालखंडाचे शेवटचे साक्षीदार म्हणायला हरकत नाही। तर ज्यांना नाव वाचून समजलं नसेल त्यांच्यासाठी सांगतो, स्किनहेड्स ॲक्च्युली हा प्रकार बऱ्याच देशांमध्ये आढळतो, पण रशियामध्ये स्किनहेड्स म्हणजे जे स्वतःला नाझी विचारसरणीचे समजतात, ज्यांना परदेशी लोकांनी रशियामध्ये राहून काम करणं किंवा इतर कुठल्या प्रकारे पैसा कमवणं, व्यवसाय करणं हे अजिबात पटलेलं नसतं, अशा लोकांना वेळी अवेळी किंवा निर्मनुष्य ठिकाणी पकडून त्रास देणं, मारामारी करणं किंवा नुकसान करणं, त्यांच्या संपत्तीचं नुकसान करणं, या गोष्टींसाठी हा पूर्ण जो एक विचारसरणीचे लोक होते ते प्रसिद्ध होते, आणि हे जवळपास सर्व मुख्य शहरांमध्ये कार्यरत होते। त्यांचा मुख्य मोर्गा मॉस्कोमध्ये होता असं म्हटलं जातं, पण हे ग्रुप जवळपास सर्व शहरांमध्ये कार्यरत होते। आता यांच्या टार्गेटवरती कोणी एकच स्पेसिफिक देशाचे लोक नव्हते, एकूण एक परदेशी लोक जे येऊन कमवतात किंवा राहतात सुद्धा, किंवा जे लोक रशियाच्या संस्कृतीमध्ये फिट होत नाहीत असं त्यांना वाटतं, त्या सर्वांना त्रास देण्याचा त्यांचा हक्क होता। त्यांचं असं म्हणणं होतं की सरकार अशा लोकांना का जॉब्स देते जेव्हा आमच्याकडे जॉब नाही आहेत। तर अशा प्रकारे त्यांची स्वतःची एक अशी विचारसरणी बनलेली असल्यामुळे ते परदेशी लोकांना सतत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्रास द्यायचे, कसून प्रयत्न करायचे। आम्ही रशियात पोहोचेपर्यंत आम्हाला याबद्दल जास्त काही माहीत नव्हतं, जास्त काही म्हणण्यापेक्षा काहीच माहीत नव्हतं। आम्हाला आमच्या सिनियर्सनी पहिल्या दिवशी, पहिल्या आठवड्यातच पोचल्या सांगितलं होतं की अशा प्रकारची लोकं फिरत असतात, त्यामुळे तुम्ही थोडे जपून राहा, उंच धिप्पाड लोक जास्त करून यांच्यामध्ये असतात, किंवा डोकं पूर्ण भादरलेलं असतं, नाझी स्वस्तिकचे टॅटू असतात अंगावरती, काळ्या लेदरचे जॅकेट हे त्यांचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण, की त्याला स्पाईक्स असतात किंवा साखळ्या लावलेल्या असतात, आणि जाड लेदरचे मोठे बूट, या दोन गोष्टींमुळे ते तुम्हाला कुठेही ओळखू येतील असं त्यांनी आम्हाला सांगून ठेवलं होतं। कारण आम्हाला जास्त तेव्हा रशियन यायचं नाही किंवा समजायचं नाही, तर ते म्हणालेले की निदान ही लोकं दिसली तर त्यांच्यापासून दूर राहायचं काम तरी तुम्ही करा। आणि त्याचबरोबर त्यांनी आम्हाला काही गोष्टी अशा सांगितल्या होत्या, म्हणजे हॉस्टेलचे नियम म्हणून त्यांनी सांगितलेले, पण नंतर नंतर कळलं की हॉस्टेलचे नियम कमी आणि आमच्या सेफ्टीसाठी त्यांनी या गोष्टी सांगितल्या होत्या। त्या पहिले म्हणजे 8 घरी यायचं, 7 घरात आपल्याकडे इथे असायचं, तसं त्याच्यासारखं 8 घरात या, कारण 8 नंतर जवळपास बऱ्याच ठिकाणं निर्मनुष्य व्हायला लागायची। कुठेही जाल तर 8 घरी या, कुठे जास्त वेळ उशिरापर्यंत राहणारच असाल तर तुम्ही निदान एक 8-10 जणांच्या ग्रुपने तरी जा, म्हणजे काय तुम्हाला स्वतःला पण सेफ्टी वाटेल। आणि काही मेट्रो होते ज्याच्या जवळपास या जमावाची लोकं खूप मोठ्या प्रमाणात फिरत असायची, किंवा जिथे त्यांचे अड्डे होते असं म्हटलं तरी चालेल, तर ती 2-3 स्टेशनं त्यांनी सांगून ठेवलेली की इथे जास्त करून जाऊच नका, जर काम नाही तर उगाचच जायची गरज नाही। आणि ज्या प्रमाणात आम्ही यांचे किस्से बघितलेत, नंतर मी यांची एक रशियन मध्येच बनवलेली डॉक्युमेंटरीसुद्धा बनवली होती, त्यानंतर कानाला खडा लावला होता, आजपर्यंत त्यातलं सेंट पीटर्सबर्गचं एक स्टेशन आहे आफ्तावा म्हणून, तिथे मी आजपर्यंत कधीच गेलेलो नाही, इतकी मी त्यांची धास्ती घेतलेली होती। धास्ती घेतलेली म्हणण्यापेक्षा जीवाचं काही बरं वाईट झालं तर आपण एकटेच तिकडे राहणार आहोत, ठीक आहे आपल्याबरोबर काही अजून 20-25 लोक आहेत, पण उगाच कशाला विषयाची परीक्षा घ्यायची। तर अजून एक नियम असा नाही, अजून एक त्यांनी आम्हाला ट्रिक सांगितली होती, व प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी लूपहोल्स काढण्यामध्ये आपले भारतीय पटाईत असतातच, जर कुठे तुम्हाला प्रॉब्लेम आलाच अशा लोकांबरोबर किंवा कुठल्याही लोकांबरोबर, तर त्यांनी रशियामध्ये आम्हाला सांगून ठेवलेलं की कोणाबरोबरही तुम्हाला अप्रिय घटनेला सामोरं जावं लागेल असं वाटतच असेल तर म्हाताऱ्या लोकांकडे मदत मागा। कितीही गुंड प्रवृत्तीची लोकं असली तरी ते म्हाताऱ्यांना क्रॉस करून तुमच्यापर्यंत येणार नाही आहेत, किंवा म्हाताऱ्यांचं म्हणणं डावलून तुम्हाला मारायला येणार नाही आहेत वगैरे,
असे एक प्रकार. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलेलं कुठल्याही जवळच्या दुकानात जाऊन लपून बसा, तिकडनं आम्हाला फोन करा, आम्ही एक 8-10 जणं येतो म्हणजे आपण सेफली घरी पोहोचू शकू. असे 1-2 प्रकार पण घडले आहेत की आम्हाला दुकानातनं फोन आले आणि आम्हाला मग त्यांनी सिनियर्सनी पण सांगितलं की तुला वेळ आहे का, चल जरा एकाला असं अशा अशा दुकानात लपून बसलं आहे, आपल्याला सोडवून घेऊन यायचं आहे. आम्ही तसं केलेलो होतो. तर ती ट्रिक कामी यायची, कारण कोणाच्या दुकानात जाऊन मारामारी करणं म्हणजे चुकून कुठे कॅमेरा असेल किंवा तो दुकानदार लगेच पोलिसांना बोलवेल. जवळपासच पोलीस कुठे ना कुठेतरी फिरत असायचे. नवीन ठिकाणी गेल्यावर थोडा जोश असतो, नवीन काहीतरी करण्याचा, लोकांचं म्हणणं डावलण्याचा असा एक प्रकारचा माणसाचा स्वभाव असतो. गेल्या जेव्हा स्किनहेड्सबद्दल सांगितलं होतं तेव्हा आम्ही त्याच्यावर जास्त विश्वास ठेवलेला नव्हता. हां, थोडी मनातून भीती वाटली होती पण जास्त विश्वास ठेवला नव्हता. पण त्याचा प्रत्यय पहिल्याच आठवड्यात आम्हाला आला होता. घडलं असं की आमच्यापेक्षा 3 वर्ष सिनियर एक राज अहिरे नावाचे स्टुडंट होते. त्यांनी एकदा दुपारची नाही अशी वेळ होती, मधलीच वेळ होती. तर त्यांनी आम्हाला विचारलं की माझ्याकडे वेळ आहे, तुमच्यापैकी कोणाला बाहेर काही खायला यायचं आहे का, तर आपण जाऊया, थोडंसं खाऊया आणि परत येऊया. आम्ही पहिले तर नाही म्हणत होतो की संध्याकाळ होणार आहे, तुम्हीच म्हणता संध्याकाळी बाहेर जाऊ नका. त्यामुळे ठीक आहे, मी पण तुमच्याबरोबर आहे, काही प्रॉब्लेम झालाच तर मला रशियनमध्ये बोलता येतं आणि 8-10 जणांनी जाऊया, म्हणजे काही विशेष प्रॉब्लेम नाही. आम्ही गेलो मेट्रोच्या जवळ, छोटे छोटे स्टॉल असतात आपल्याकडे, तसे छोटे छोटे बॉक्ससारखे स्टॉल असतात, तिकडे तुम्ही जाऊन तुम्हाला काय पाहिजे ते चहा नाश्त्याच्या गोष्टी मिळतात, त्या तुम्ही घेऊ शकता. तर किचन नावाचा एक प्रकार मिळायचा जो मला पण जाम आवडायला लागला होता गेल्यापासूनच. आम्ही जाऊन ती ऑर्डर केली आणि त्यांनी अशा स्टॉलवरती आम्हाला नेलं होतं की तिकडचा मुलगा जो होता काम करणारा तो अफगाणी होता, तर त्याला थोडं हिंदी यायचं. मग ह्याची त्याच्याबरोबर थोडी मैत्री झाली होती, म्हणजे राजसरांची, तर ते त्यांच्याबरोबर गप्पा मारत होते. आतमध्ये छोटीशी अशी खिडकी असते त्याला देवाणघेवाण करायला, तिकडनं आतमध्ये डोकं घालून ते त्याच्याशी गप्पा मारत होते. आणि तेवढ्यात पाठीमागे 4-6 जणं जमा झाली आणि आम्हाला काहीतरी विचारायला लागले. पाठी वळून बघितलं, जसं ह्यांनी आम्हाला सांगितलेलं तसे केस पूर्ण भादरलेले, मानेपासून टॅटू बिटू असलेले, लेदरची जॅकेट वगैरे असलेले आणि हातात बॅट होत्या. हेही त्यांचं एक वैशिष्ट्य असतं, कधी कधी हातात बेसबॉलच्या बॅट असतात. तर अशी 4-6 जणं उभी होती. राजचं लक्ष नव्हतं कारण तो आतमध्ये डोकं घालून बोलत होता. मी त्याला जवळपास ओढून बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं की हे आमच्याशी काहीतरी बोलत आहेत. तर तो मला म्हणाला, थांब एक मिनटं, मी बोलतो त्यांच्याशी. आणि त्यांच्याशी बोलायला म्हणून गेला, मला रशियन येतं वगैरे असं सांगत त्याने त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. आणि जसं त्यांनी मला त्याला काही सांगायला सुरुवात केली, तो माझ्याकडे वळून बोलला की तुम्ही का उभे आहात, तुम्ही हॉस्टेलकडे पळायला सुरुवात करा. हे ऐकल्यावर मग आम्ही पण थोडे घाबरलो होतोच त्यांचं एकूण रंगरूप बघून. आम्ही हॉस्टेलकडे जितक्या वेगाने होत असेल तितक्या वेगाने जायला सुरुवात केली. मनातनं एक खूप धास्ती वाटली होती की अरे त्याला एकट्याला टाकून आपण निघालेलो आहोत. पण काय नाही, 5 मिनटात तोही पाठीमागे आला. तेव्हा त्याने सांगितलं की बघा, संध्याकाळी नव्हती, आपण भरपूर लोक होतो आणि मला बऱ्यापैकी रशियनमध्ये बोलता येत होतं, त्यामुळे आपण आज सुटलो आहोत. पण हेच असेच असतात स्किनहेड्स आणि यांच्यापासूनच आम्ही तुम्हाला वाचून राहायला सांगितलेलं आहे. दुसरा अनुभव आमच्याबरोबर शिकणाऱ्या एका मुलाचा आहे. हा एकदम ढापण कॅटेगरीतला मुलगा होता. उशिरापर्यंत लॅबमध्ये थांबून अभ्यास करणार, मग परत रात्री उशिरा घरी येणार, जेवणार खाणार, परत पुढच्या अभ्यासाला लागणार वगैरे, असं ते अभ्यासाचंच रुटीन असायचं पूर्ण व्याजाचं. एकदा असाच तो संध्याकाळी उशिरा निघाला कॉलेजमधनं. आमच्या कॉलेजचा एरिया म्हणजे कुठल्याही हॉरर फिल्मसाठी शूटिंग घेता येईल इतका सुनसान असायचा. तिकडे ते पिवळे दिवे रशियामध्ये रस्त्यावर लागतात ते, त्याच्यामुळे अजून बकाल आणि भकास दिसायचा. त्याच्यात हा 7-7:30 संध्याकाळी आणि तेही काय म्हणतात त्याला, हिवाळ्याचे दिवस, बर्फ वगैरे होता, अजून बकाल. आणि बसची फ्रिक्वेन्सी म्हणजे रामभरोची असायची. अशामध्ये हा बसस्टॉपवर थांबला होता आणि अंधारातनं कुठनं तरी 4-6 जणं प्रकट झाले आणि त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायला लागले. एकंदर त्याने नंतर वर्णन केलं ते तसेच कॅटेगरीचे लोक होते जसे आम्हाला पहिल्या आठवड्यात भेटले होते. गोष्ट ही होती की त्यालाही धड रशियन येत नव्हतं. पहिले का दुसऱ्या वर्षातलीच गोष्ट आहे, मलाही आत्ता नीट आठवत नाही. पण त्याला
नेमकी सुबुद्धी ही सुचली की त्याने आपलं जे कॉलेजचं आय कार्ड होतं ते काढून त्यांना दाखवलं आणि सांगितलं की मी इंडियन आहे आणि मी स्टुडंट आहे, मी इथे काम करत नाही वगैरे असं काहीतरी त्यांना बोलायचा प्रयत्न केला. नेमक्या त्यातल्या ते चार सहा जे सभ्य अतिसभ्य लोक त्याला घेराव घालून होते त्यातल्या एकाला तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं. त्याने त्याला समजावून सांगितलं की अभ्यास करायला आला आहेस, अभ्यास कर, गप घरी जा, जास्त उशिरापर्यंत इथे फिरायचं नाही. आणि दोन चार अजून अशाच समजुतीच्या गोष्टी त्याला सांगितल्या आणि त्याची पाठवण केली. नशिबाने अजून एक गोष्ट ही होती जमेची होती की जास्त करून इंडियन लोकांना यांचा त्रास झाल्याचं ह्या झाला आहे, नाही असं नाही काही खूप आगाऊपणे की नाही असं काही होत नाही, कोणाला त्रास देत नाही वगैरे वगैरे ज्यांचं म्हणणं होतं त्यांना त्रास झालेले आहेत. एकट्या दुकट्याने फिरण्याची बऱ्याच जणांना सवय असायची, त्यांनाही त्रास झालेले आहेत, पण त्या व्यतिरिक्त फार कमी त्रास झालेले आहेत. त्या व्यतिरिक्त ह्यांचा रोष एकतर काळ्या जमातीवर किंवा काळ्या रंगावरती खूप असल्यामुळे आफ्रिकन लोकांना ह्यांचा त्रास बऱ्यापैकी झाला. त्याचबरोबर जे USSR तुटून छोटे छोटे देश झाले होते त्यांना ह्यांचा त्रास खूप झाला. का मी म्हणालो की या पर्वाचे आम्ही जवळपास शेवटचे साक्षीदार आहोत, कारण 2006-07 सुमारास एक अजूनच अप्रिय घटना घडली की मॉस्कोच्या जवळ एका ठिकाणी यांचा जो सोकॉल्ड मोरक्या होता त्याने दोन जण ओलीस धरून रशियन गव्हर्नमेंटकडे काही गोष्टींची मागणी केलेली होती. रशियाचं खूप पूर्वीपासूनचं सूत्र आहे नो हॉस्टेज निगोसिएशन वगैरे असं काहीतरी, त्यामुळे त्यांनी काही त्याच्याबरोबर त्याच्या मागण्या वगैरे मान्य करण्याचं जास्त मनावर घेतलं नाही. दोन दिवसांनी ह्या व्यक्तींचा मृत्यू झाला असं कळलं. त्यानंतर खूप मोठं ऑपरेशन करण्यात आलं आणि यामध्ये या मोरक्याचा पण काटा काढण्यात आला असं एक वृत्त समोर आलेलं होतं. त्याच्यानंतर काही डॉक्युमेंटरी झाल्या, त्याच्यानंतर बऱ्याच बातम्याही आल्या, त्याच्यानंतर जवळपास जादूची कांडी फिरवल्यासारखी सगळ्या शहरांमधनं ही काळी जॅकेटं आणि नाझी धुडं गायब झाली. इतर नॅशनॅलिटीच्या लोकांना दिलासा मिळावा, त्यांना आपलंसं वाटावं म्हणून एक नवीन सण साजरा करण्यात येतो, त्याचं नाव आहे देन द्रुजबा नरोदक, म्हणजे इतर नॅशनॅलिटीच्या लोकांबरोबर आपली असलेली मैत्री, त्याचा सण साजरा केला जातो. प्रत्येक शहरात तो वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. काही शहरांमध्ये जसं मी म्हटलं की हे शेवटचे काही अंश जमा राहिलेले आहेत ते या दिवशी दंगल करण्याचा प्रयत्न करतात, मारामारी करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या स्वागतासाठी देखरेखीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस तैनात केलेले असतात, त्यामुळे त्याचीही काळजी करण्यासारखी गोष्ट नसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यानंतर फार मोठ्या प्रमाणात जो एक रेसिस स्वर ऐकू यायचा तोही फार मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. हा खूप मोठा बदल होता, पण जसं मी म्हटलं की पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी जे अनुभव ऐकले होते किंवा जे बघितलं होतं त्यामुळे हे जे नियम होते की 8 घरी यायचं, 8-10 जणांनीच फिरायला जायचं, हे मी शेवटपर्यंत पाळलं आणि त्यामुळे मी अभिमानाने बोलू शकतो की परदेशात राहून आणि कुठल्याही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊन दुकानांमधनं रिटर्न येऊनसुद्धा माझ्या अंगावर एकही ओरखडा आला नाही. याचं हेच कारण आहे की हॉस्टेलचे जे अलिखित नियम होते किंवा माझे जे अलिखित नियम मी बनवले होते ते मी तंतोतंत पाळले आणि त्यामुळे मी नेहमी सुखी राहिलो असं मी म्हणू शकेन. याबरोबरच आजचा एपिसोड संपवतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे पुढच्या एपिसोड्सचेही तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. असेच नवीन विषय घेऊन, नवीन गप्पा घेऊन, नवीन अनुभव घेऊन पुढच्या वेळी भेटूया. केल्याने रशियाटन.